कर्नाटकातील निकाल हा विरोधी पक्षांचा निकाल आहे. काँग्रेसचा जरी निकाल असला तरी या निकालाकडे संपूर्ण देश जो बघत होता तो या ठिकाणी विरोधी सत्ता येईल का भाजपची सत्ता येईल या दृष्टिकोनातनं बघत होतो. नेहमी असं होतं की मोदीजींचा प्रभाव म्हणजे मोदीजी है तो मुमकिन है अशा स्वरूपाच्या घोषणा बी जे पीकडनं नेहमीच दिल्या जात होत्या. पण मोदीजींनी 26 किलोमीटर या ठिकाणी प्रचारयात्रा काढली, पूर्ण ताकदीनशी बी जे पी या ठिकाणी उतरली. सारे जे नेते होते महाराष्ट्रामधील असतील, देशभरातील असतील, म्हणजे अगदी योगी जे असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील का देवेंद्र फडणवीस असतील, बरेच नेते या ठिकाणी प्रचाराला गेले. पण फार प्रतिसाद कर्नाटकातील जनतेने यांच्या प्रचाराला दिलेला दिसत नाही. उलट भाजपच्या ज्या पूर्वी जागा होत्या त्यापेक्षा कितीतरी कमी, म्हणजे निम्म्यावर जागा आणून ठेवल्या. पूर्वीच्या जागांपेक्षा कमी जागा या ठिकाणी बी जे पीच्या जनतेने या ठिकाणी आणून दिलेलं दिसत आहे. एकंदरीत पहिलं तर महागाई वाढती, महागाई वाढता, भ्रष्टाचार. आणि कर्नाटकात सरळ सरळ प्रचारामध्ये 40% हा विषय गाजत होता आणि अशा भ्रष्ट सरकारला जनतेने त्या ठिकाणी नाकारलेलं आहे. आणि एक वेळ काँग्रेसला प्रचंड मताधिक्य या ठिकाणी देऊन एक हाती सत्ता काँग्रेसची या ठिकाणी दिलेली दिसते. कर्नाटकाची निवडणूक भारतीय जनता पार्टीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. साऊथ इंडियामधलं एकमेव राज्य हे बी जे पीच्या हातामध्ये होतं. काँग्रेसला एक हाती सत्ता या ठिकाणी आलेली आहे. कर्नाटकामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 26 किलोमीटरचा रोड शो केला. माननीय अमित शहासाहेब गेलेत. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी ठाण मांडून होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी गेले होते. अगदी आमच्या जळगाव जिल्ह्यातील संकटमोचक म्हणून जे जाणतात ते गिरीश महाजन भाऊ त्या ठिकाणी 15 दिवस मुक्कामाला होते. पण या संकटमोचकाचाही त्या ठिकाणी फार प्रभाव झालेला दिसत नाही आहे. एकंदरीत कर्नाटकाच्या जनतेने या महागाई भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जनमत या ठिकाणी नोंदवलेलं आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण तर काँग्रेसला आता कोणाच्याच मदतीची गरज नाही आहे. याच्यावरून जर चित्र आपण पाहिलं तर या देशामध्ये बी जे पी विरोधी असं जनमत तयार होताना दिसतं आहे.